हॅलो डियर स्टुडंट्स, आज आपण तुमच्या 10व्या पाठाचा, त्याचं नाव आहे पेशी व पेशी अंगके, त्याचा शेवटचा भाग पाहतोय, म्हणजेच आपण त्याचा चौथा भाग पाहतोय. आता यापूर्वीचे जे काही 3 भाग होते या पाठाचे, त्यामध्ये आपण सुरुवातीच्या भागामध्ये थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट, म्हणजे थोडासा पाठाचा परिचय, आणि त्याच पद्धतीने पेशींचा शोध कशा पद्धतीने लागला, कुणी लावला, कोणते कोणते प्रयोग करण्यात आले, त्याचं नाव कशा पद्धतीने ठेवण्यात आलं, किंवा पेशीचा जो काही इतिहास होता थोडक्यामध्ये, तो आपण त्या पहिल्या भागामध्ये पाहिला. त्यानंतरच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पेशी अंगक काय असतात, किंवा मग पेशीमध्ये वेगवेगळ्या ऊर्जा वापरून होणाऱ्या क्रिया असतात, किंवा ऊर्जा न वापरता होणाऱ्या सुद्धा काही क्रिया असतात, त्या पाहिल्या. पेशींचे वेगवेगळे घटक समजून घेतले. आणि तिसरा जो काही भाग होता, तर तिसऱ्या भागामध्ये आपण पेशी अंगक म्हणजे काय हे समजून घेतलं, आणि सुरुवातीचे 3 पेशी अंगक आपण पाहिली सुद्धा आणि व्यवस्थितपणे समजून सुद्धा घेतली. जर तुम्ही डायरेक्टली हा चौथा भाग पाहताय, तर यापूर्वीचे जे काही भाग आहेत ते पहा, म्हणजे तुम्हाला हा चौथा भाग अगदी व्यवस्थितपणे समजून जाईल. तर बघा, आजच्या भागामध्ये आपण काही उर्वरित जे काही पेशी अंगक आहेत, तर त्यांच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. म्हणजे ते कुठे असतात पेशींमध्ये, कशा पद्धतीचे दिसतात, म्हणजेच अर्थातच त्यांची रचना कशी पद्धतीची असते, आणि त्यांचं काम काय असतं. सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की जे काही पेशी अंगक आहेत ते पेशीमधील उपघटक असतात, आणि त्यांना एक विशिष्ट प्रकारचं कार्य असतं. तर या सर्व गोष्टी आपण आता पाहायला सुरुवात करतोय, आणि लक्षात घ्या, हा आपला पुढचा पेशी अंगक आहे, ज्याचं नाव आहे लयकारिका. लयकारिका यालाच आपण इंग्रजीमध्ये लायझोजोम्स म्हणतात. आता याच्याबद्दलची माहिती पाहण्यापूर्वी तुम्हाला सांगा पाहू या संदर्भाखाली एक छोटासा प्रश्न विचारलेला. प्रश्न काय आहे लक्षात घ्या. तर शेती कामात निर्माण झालेला पालापाचोळा व इतर कचरा कंपोस्ट खड्ड्यात टाकल्यानंतर काही दिवसांनी त्या कचऱ्याचं काय होतं. शेतीमध्ये काय होतं, बऱ्याचसा पालापाचोळा निर्माण होतो. ज्या काही वनस्पती असतात, पिकं असतात, तर त्याच्यापासून वेगवेगळे पानं, त्यांची खोड, मूळ, त्यांची साल, असे वेगवेगळे घटक त्या ठिकाणी पडतात, आणि त्या ठिकाणी आपल्याला कचरा मिळतो. तो कचरा जेव्हा आपण कचरा कंपोस्ट खड्ड्यात टाकतो, आणि काही दिवसानंतर त्या कचऱ्याचं काय होतं असं इथे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर काही दिवसानंतर आपण पाहिलं तर त्यामध्ये त्या कचऱ्याचं खतामध्ये रूपांतर झालेलं आपल्या लक्षात येईल. त्या कंपोस्ट खड्ड्यामध्ये काय असतात, गांडूळ असतात, आणि जे काही गांडूळ आहेत तर ते त्या कचऱ्याचं रूपांतर गांडूळ खतामध्ये करतात, आणि त्या खताचा वापर आपल्याकडे शेतीमध्येच केला जातो. याला सेंद्रिय खत निर्मिती म्हणतात. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा वापर न करता ती बनवली जातात म्हणून. तर हे समजलं तुम्हाला की शेतीमधले जे काही वेस्ट आहे, जे काही बिना कामाचं आहे, कचरा आहे, तर त्याच्यापासून आपण खत बनवू शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गोष्टींपासून आपण वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकतो त्या कधीच टाकाऊ नसतात. पण आपल्या शरीरामध्ये बघा, वेगवेगळ्या प्रक्रिया घडतात. त्या प्रक्रियांच्या दरम्यान एक विशिष्ट प्रकारचे टाकाऊ पदार्थ तयार होतात, आणि त्यांचा आपल्या शरीराला काहीही आणि कसलाही उपयोग नसतो. तर लयकारिका काय काम करतात मग? लयकारिका त्यांच्याशी संबंधित काम करतात, पण नेमकं काय करतात लक्ष द्या. पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजेच लयकारिका. पेशीमध्ये वेगवेगळ्या क्रिया होतात. उदाहरणामध्ये एखाद्या पेशीमध्ये एक्सक्रेशन होतं, म्हणजेच काय तर उत्सर्जन होतं, त्याचं श्वसन होतं, पेशी श्वसन होतं, किंवा मग पेशीमध्ये पेशी विभाजन होतं. मग या ज्या काही प्रक्रिया आहेत, तर त्या प्रक्रियांमध्ये काय होतात तर वेगवेगळे पदार्थ तयार होतात, आणि त्यांची विल्हेवाट लावणारं, त्यांची योग्य प्रकारे त्यांची विल्हेवाट लावणं म्हणजे काय, तर ते कुठे टाकायचे किंवा शरीराच्या बाहेर कशा पद्धतीने काढायचं याची काळजी घेणारं एकमेव असं पेशी अंगक म्हणून या लयकारिकाकडे बघितलं जातं किंवा पाहिलं जातं. पुढे बघा की लयकारिका हे साधं एक पटलानं वेष्टित कोष्ठ असून त्यामध्ये पाचक विक्रे असतात. लयकारिका अगदी साधी आणि सरळ असते दिसायला, ती एक पटलाने वेष्टित आहे. एक पटल म्हणजे काय, तर तिच्यावरती फक्त एकच थर आहे, आणि मात्र त्याच्यामध्ये वेगळी खासियत काय,
तिच्यामध्ये पाचक विकरे असतात. पाचक विकरे म्हणजे काय? तर त्याला आपण डायजेस्टिव्ह एन्झाइम्स म्हणजेच असे विकर ज्याद्वारे काय केले जातं, तर जे काही टाकाऊ पदार्थ आहेत तर ते पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर काढले जातात किंवा त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. तर त्याची रचना तुम्हाला आता समजलेली आहे कारिकांची. त्यानंतर आता आपण थोडंसं पुढे सरकूया, आता पुढच्या भागाकडे वळूया. तर त्याचं कार्य काय, नेमकं काम काय करते ही लयकारिका? तर बघा, पहिलं कार्य आहे या लयकारिकांचं की रोगप्रतिकार यंत्रणा. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वॉरियर्स असतात. म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये क्षत्रिय असतात. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मॅम, जे काही क्षत्रिय असतात ते रणांगणामध्ये असतात, म्हणजे युद्धामध्ये असतात, मग आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने असतील ते? तर बघा, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पेशी असतात. आपल्या शरीरामध्ये जर बाहेरून एखादा पदार्थ आला, एखादा घटक आला, तर त्यांना नष्ट करण्याचं काम ते करतात आणि त्यालाच आपण रोगप्रतिकारक यंत्रणा म्हणतो. मग या यंत्रणे अंतर्गत पेशीवर हल्ला करणारे जे काही जीवाणू असतात किंवा विषाणू असतात तर ते नष्ट करतात. दुसरं काय काम आहे? तर दुसरं महत्वाचं काम म्हणजे उद्ध्वस्त करणारे पथक. तर जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनिक कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. जीर्ण म्हणजे खूप जुने, कमजोर, कमजोर म्हणजे जे वीक आहे, अशी पेशी अंगक काय केली जातात? तर कार्बनिक कचरा हे टाकून देण्यासारखे जे काही पदार्थ असतात तर या लयकारिकेमार्फतच ते बाहेर टाकले जातात. त्यानंतर पुढे तिसरा कार्य बघा की आत्मघाती पिशव्या, पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात आणि त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचं पचन करतात. आता या लयकारिकेला आत्मघाती पिशव्या सुद्धा म्हणलं जातं. किती छान छान नाव आहेत बघा या वेगवेगळ्या पेशी अंगकांची. काहींना ऊर्जेची बँक म्हणलं जातं, काहींना आत्मघाती पिशव्या म्हणलं जातं. तर आत्मघाती पिशव्या म्हणजे काय? तर पेशीमध्ये जुनी किंवा खराब झालेली जी काही लयकारिका आहे ती फुटते आणि त्यातील जी काही विकर असतात, त्यातील जे काही एन्झाइम्स असतात, तर ती स्वतःच्या पेशीचं पूर्णपणे पचन करून टाकतात. कारण ते पेशी काय झाली, जुनी झाली किंवा एकतर ती डेड झाली किंवा काय झाली तर तिचा मृत्यू झाला, तिची कार्यक्षमता संपली. पुढे बघा की उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेले प्रथिने व मेद यांचं पालन करते. ज्या वेळेला त्या पेशीला व्यवस्थितपणे अन्न भेटत नाही तर अशा वेळेला ती जी काही लयकारिका आहे तर ती लयकारिका पेशीमध्ये विविध कामांसाठी साठवण्यात आलेलं प्रथिन मेद हे सुद्धा पचन करते. त्यानंतरचा पुढचा पेशी अंगक आहे तंतुनिका, ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो. तर प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. आपल्या घरामध्ये बरेचसे विजेवर चालणारे उपकरणं असतात, उदाहरणामध्ये लाईट. ओके, तर ती लाईट चालू करण्यासाठी आपल्याला विद्युत ऊर्जेची गरज लागते. आपण आणखी एक दुसरं उदाहरण पाहू. तुमच्याकडे सायकल आहे, मग ती सायकल सुरुवात करण्यासाठी किंवा सायकल पळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? तर तुमचा जो काही शारीरिक बल आहे त्या सायकलवरती लावावा लागतो. मग ती काय झाली? तर ती झाली शारीरिक ऊर्जा किंवा त्यालाच आपण मांसपेशीय ऊर्जा म्हणतो. तर प्रत्येक गोष्ट साठी ऊर्जेची गरज लागते. मग आपल्या पेशींना सुद्धा ऊर्जेची गरज असते वेगवेगळ्या क्रिया करण्यासाठी. मग ही ऊर्जा कोणाकडून पुरवली जाते तेच आपण आता पाहतोय. तर पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम तंतू कणिका करतात. तंतू कणिका म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया करतात. तर आपण जेव्हा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तेव्हा तंतू कणिका ही दुहेरी आवरणाची बनलेली दिसते. म्हणजे या तंतू कणिकेमध्ये त्याचे जे काही बाहेरचे थर असतात ते दोन थर आपल्याला पाहायला मिळतात. पुढे बघा की या तंतू कणिकेचं बाह्य आवरण सच्छिद्र असलं तर आतील आवरण घड्यांनी म्हणजे शिखांनी बनलेलं असतं. जी काही तंतू कणिका असते तर तिचं बाहेरचं आवरण सच्छिद्र असतं. सच्छिद्र म्हणजे काय हो? तर छिद्रात सहित असतं थोडक्यामध्ये. ठीक आहे, तर छिद्रात सहित म्हणजे त्याच्यावरती छोटे छोटे छिद्र असतात आणि आतलं जे काही आवरण असतं म्हणजे मधल्या बाजूचं
तर ते वेगवेगळ्या घड्यांनी बनतं, ज्याला आपण शिखा म्हणतो. तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेली सदृश द्रव्यात रायबोझोम्स, फॉस्फेट कण आणि डिऑक्सी कार्बन न्यूक्लिक आम्ल, ज्याला आपण DNA म्हणतो, रेणू असल्यानं त्या प्रथिने संश्लेषण करू शकतात. आता या तंतुकणिकेच्या आतमध्ये काय काय असतं, तर एक पोकळी जागा असते, त्या पोकळीमध्ये जेली सदृश द्रव्य असतो, ज्याला आपण पेशी द्रव्य म्हणतो. बघा, पेशीमध्ये तशा पद्धतीचा एक द्रव्य असतो जेली सदृश, त्याच्यामध्ये रायबोझोम्स असतात, फॉस्फेटचे कण असतात, डिऑक्सी रायबोन्युक्लिक आम्ल म्हणजेच DNA रेणू असतात, आणि त्या प्रथिन संश्लेषण करू शकतात. कारण प्रथिन संश्लेषण करण्यासाठी लागणारे जे काही घटक आहेत, तर ते तंतुकणिकेमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर पुढे बघा की तंतुकणिका पेशीतील कार्बोदके व मेदांच्या विकरांच्या साह्यानं ऑक्सिडीकरण करतं, व या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ATP म्हणजेच ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात साठवते. आता ही जी काही तंतुकणिका असते, तिच्यामध्ये कार्बोदके असतात, मेद असतात आणि विक्र म्हणजे जे काही एन्झाईम्स असतात, त्याच्या मदतीनं काय केलं जातं, ऑक्सिडीकरण करतात, ऑक्सिडीकरण करते. आणि जे काही विक्र असतात, तर ती विक्र ऑक्सिडीकरण करतात. ऑक्सिडीकरण म्हणजे काय, तर ऑक्सिजनच्या मदतीने त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं. ऑक्सिजनच्या मदतीने त्याला त्याचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये काय केलं जातं, रूपांतरण केलं जातं. आणि या प्रक्रियेत मुक्त झालेली जी काही ऊर्जा असते, ती ATPच्या स्वरूपात म्हणजे ज्याला आपण ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणतो, तर त्याच्या स्वरूपात साठवली जाते. आता उदाहरणामध्ये बघा, आपण एखाद्या दुसऱ्या देशामध्ये गेलो, उदाहरणामध्ये आपण अमेरिकेमध्ये गेलो किंवा USA मध्ये गेलो, तर बघा त्या ठिकाणी आपल्याला एक पैशाचं चलन असतं, ज्याला आपण डॉलर्स म्हणतो. पण जर आपण भारतात आलो, तर भारतामध्ये रुपये हे चलन चालतं, बरोबर. मग तशाच पद्धतीने तसे जे काही चलन आहे म्हणा, तसं चलन आपल्या या ATPच्या स्वरूपामध्ये आपल्याला ऊर्जेचं आपल्या शरीरातील पाहायला मिळतं. तर आणखी एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, ती म्हणजे काय, तर प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते. प्राणी पेशींना जास्त ऊर्जा लागते वनस्पती पेशींपेक्षा. तर तंतुकणिका अशा पद्धतीची असते, हे तिचं बाह्य आवरण आहे, हे आतील आवरण आहे, याच्यामध्ये आपल्याला शिखा पाहायला मिळतात, यालाच आपण सहशिखा म्हणतो, आणि तंतुकणिकेतील हे द्रव आहे. तर यालाच आपण मायटोकॉन्ड्रिया सुद्धा म्हणतो, किंवा बघा याचं एक विशिष्ट नाव आहे, मी तुम्हाला आत्ताच म्हणलं की त्याला एखाद्या अवयवाला आपल्या पेशीची बँक सुद्धा म्हणलं जातं. तर याच तंतुकणिकेला पेशीची बँक असं म्हणलं जातं. तुम्ही म्हणाल का म्हणलं जातं, कारण या तंतुकणिकेकडेच काय केली जाते, तर ऊर्जा साठवली जाते. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण जेवण करत नाही किंवा आपल्या शरीराला ऊर्जा मिळत नाही, त्यावेळेला या तंतुकणिकेमध्ये साठवलेली जी काही ऊर्जा असते, तर ती ऊर्जा त्या ठिकाणी वापरली जाते. त्यानंतर पुढे बघा, आता या तंतुकणिकेचं काम काय, कार्य काय. आत्तापर्यंत आपण तिची रचना बघितली, ती कुठे असते, वनस्पतींमध्ये किती प्रमाणात आढळते, प्राण्यांमध्ये किती प्रमाणात आढळते, हे समजून घेतलं. पण आता हिचं काम काय, तर ही तंतुकणिका ATP हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करते. आणि जर समजा ATP तयार झालेच नसते, तर काय झालं असतं, तर त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, त्याही झाल्या नसत्या. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपले जे काही शरीर आहे, तर ते शरीर काय झालं असतं, काम करणं बंद केलं असतं आणि मृत झालं असतं. त्यानंतर दुसरं कार्य आहे की ATP मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिन, कार्बोदके, मेद यांचं संश्लेषण करणं. त्यानंतर पुढे बघा, माहीत आहे का तुम्हाला, तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत का, तर बघा, लोहित रक्तकणिकेत तंतुणगण असतात, त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात तो त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही. लोहित रक्तकणिका म्हणजे काय, तर ज्याला आपण RBCs म्हणतो, तांबड्या पेशी थोडक्यात, तर त्यांच्यामध्ये हे तंतुकणिका नसतात,
कारण त्या जे काही काय त्यांचं काम काय आहे की संपूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणं. ऑक्सिजन स्वतः वाहून नेऊ शकल्या नसत्या, कारण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तंतुनिकेलाच ऑक्सिजनची गरज लागते, कारण तो ऑक्सिडीकरण करतो ना. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्हाला माहीत नसेल तर आता माहीत झाली असेल, खूप मजेशीर गोष्ट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा, पुढचा पेशींगाकडे आपण वळतोय ते म्हणजे काय, तर रिक्तिका. रिक्तिकेचा उल्लेख यापूर्वी सुद्धा आला होता आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण या रिक्तिकेबद्दल थोडक्यामध्ये माहिती मिळवणारच आहोत, तोपर्यंत थोडासा सस्पेन्स ठेवा. तर बघा, पेशीतील घटक द्रव्यांची साठवण करणारं पेशी अंगक म्हणजेच रिक्तिका होय. आपल्या घरामध्ये स्टोर रूम असते किंवा एखादी अशी रूम असते ज्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी स्टोअर करतो, अन्नधान्य असेल किंवा महत्त्वाच्या गोष्टी असतील तर त्या आपण त्या रूममध्ये स्टोअर करतो, बरोबर. मग अशाच पद्धतीने आपल्या पेशीमध्ये सुद्धा एक साठवण्याची खोली आहे, साठवण्याची छोटीशी जागा आहे, तिलाच आपण रिक्तिका असं म्हणतो. आता या रिक्तिकांना ठराविक असा आकार नसतो, कोणत्याही आकाराचे ते असू शकतात, चौकोनी असू शकतात, त्रिकोणी असू शकतात, गोलाकार असू शकतात, लंबगोलाकार असू शकतात, वाटोळे असू शकतात, कशाही आकाराच्या त्या असू शकतात. पेशींच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. पेशीची काही जी काही गरज असेल, म्हणजे समजा पेशीमध्ये खूप गोष्टी साठवायची असते, तर रिक्तिकेची जी काही गरज आहे किंवा रचना आहे ती आपोआप बदलली जाते. रिक्तिकेचं पटल एक पदरी असतं आणि ही जी काही रिक्तिका आहे तर ती एक पदरी आहे. आता याचं कार्य काय, तर बघा, पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवते. आता परासरण काय असतं हेही आपण पाहिलेलं आहे. चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते म्हणजे ग्लायकोजन, प्रथिन, पाणी हे साठवणं प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमीबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्ण साठवलं जातं. त्यानंतर आहे की वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशी द्रव्याने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. त्यानंतर जो पुढचा पेशी अंगक आहे ते म्हणजे लवकी, ज्याला आपण प्लास्टिड्स म्हणतो. आणि तुम्हाला सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट सांगते की हे जे काही लवकी आहेत तर ही लवकी फक्त आणि फक्त वनस्पतींमध्ये आढळतात, प्राण्यांमध्ये आढळत नाही. तुम्ही म्हणाल का मॅम, तर बघा त्याचं उत्तर समजून घ्या. आपल्या आजूबाजूला वनस्पती असतात, त्यांचा पानांचा रंग, त्यांचा फुलांचा रंग खूप वेगवेगळा असतो. तर बघा, वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग तर फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे अनेक रंग कशामुळे येत असतील? असे रंग देणारं एक अंगक फक्त वनस्पती पेशीत आढळतं आणि ते म्हणजे लवक. लवके ही दबपटलयुक्त असून दोन प्रकारची असतात. कोणते कोणते दोन प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत, पण वनस्पतींच्या भागांचा रंग आणि रंगद्रव्य लक्षात घ्या. वनस्पतींमध्ये हिरवा रंग जो की पानामध्ये असतो तो हरितद्रव्यामुळे, ज्याला आपण क्लोरोफिल म्हणतो, त्याच्यामुळे येतो. त्यानंतर आहे लाल. लाल रंग हा बीटा म्हणजे गाजर याच्यामुळे येतो, आणि रंगद्रव्य असतं कॅरोटीन, यालाच बीटा कॅरोटीन सुद्धा म्हटलं जातं. पिवळा रंग हा झांथोफिल या रंगद्रव्यामुळे येतो. जांभळा आणि निळा रंग अँथोसायनिनमुळे येतो. तर गडद गुलबक्षी उदाहरणामध्ये बीट हा बिटॅलिन्स या रंगद्रव्यामुळे येतो. आता बघा, याचे दोन प्रकार आपण पाहणार आहोत लवकांचे. पहिला प्रकार आहे अवर्ण लवके, म्हणजे याच्या नावातच त्याचा अर्थ दबलाय, अवर्ण म्हणजे वर्ण नसलेला रंगहीन. तर बघा, पांढरी रंगहीन लवक असतात ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रंग राहत नाही. त्यानंतर दुसरे आहेत वर्ण लवके, ज्याला आपण रंगीत लवके किंवा क्रोमोप्लास्ट म्हणतो. हरित लवके ही वर्ण लवके असून इतर प्रकारच्या वर्ण लवकात रूपांतरित होऊ शकतात. तर ही वर्ण म्हणजे काय, तर रंगांची लवकर आहेत, वेगवेगळे रंग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता एक उदाहरण बघा की हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावतं, तर लायकोपीन तयार झाल्यानं लाल रंग त्या ठिकाणी येतो, म्हणजे
हिरव्या टोमॅटोचं रूपांतर लाल टोमॅटोमध्ये होतं, यामागचं कारण काय की त्याच्यातलं हरितद्रव्य नष्ट पावतं आणि लायकोपीन त्या ठिकाणी तयार झालेलंच असतं, त्यामुळे जे काही टोमॅटो आहेत तर ते काय दिसतात, लाल दिसतात. त्यानंतर बघा आता हरित लवकर म्हणजेच काय, तर याला आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो. पहिल्यांदा बघा आता या ठिकाणी मला एक छोटीशी कृती करून पाहायचे, काय म्हणते कृती लक्षात घ्या. क्रोटन और रीवा वनस्पतींच्या पानांवरील पापुद्रा काढा, तो काचपट्टीवर ठेवा व त्यातील वर्णलवकांचं संयुक्त सूक्ष्मदर्शीखाली निरीक्षण करा. तुम्हाला माहिती आहे की वनस्पतींच्या पानात चालणाऱ्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी हरित लवके फार महत्वाची आहेत. आता या लवकांचं कार्य आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, समजून घ्यायचंय. तर जे काही हरित लवक आहे म्हणजे पानांचा जो काही हिरवा रंग असतो, देठांचा जो काही हिरवा रंग असतो, तो फक्त आणि फक्त या हरित लवकांमुळेच असतो. तर पहिलं कार्य बघा की हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिच्या रासायनिक ऊर्जेत म्हणजेच अन्नात रूपांतर करतात. दुसरं आहे वर्ण लवकांमुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होत असतो, ते रंगीबेरंगी दिसत असतात. आणि तिसरं आहे की अवर्ण लवके ही पिष्टमय पदार्थ मेद व प्रथिनांचं संश्लेषण आणि साठवण सुद्धा करतात, बरं का. आता बघा थोडीशी जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तंतुकणिका व लवके यांच्यामध्ये स्वतःचा डीएनए आणि रायबोझोम्स असतात, त्यामुळे स्वतःची प्रथिने तसेच तयार करू शकतात. पेशींच्या रचनेत व अंगकांचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की वनस्पती पेशी व प्राणी पेशी यांमध्ये आढळणाऱ्या अंगकांमुळे पेशीतील जे काही कार्य आहे ते सुरळीतपणे चालू असतात, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बाधा येत नाही, किंवा मग त्याच्यामध्ये जी काही अंगक आहेत तर ती अंगक एखाद्या मनुष्याच्या शरीरामध्ये एखादी पेशी चालवण्यासाठी पुरेपूर उपयोगाचे ठरतात. अशा विकसित पेशींना आपण दृश्य केंद्रकीय पेशी म्हणतात. मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही जीवाणूंच्या आधिकेंद्रकीय पेशींचा अभ्यास केला होता, आता या दोन्ही प्रकारच्या पेशींचा तुलनात्मक अभ्यास करूया. दृश्य केंद्रकीय आणि आधिकेंद्रकीय, तर यामध्ये बघा जे काही दृश्य केंद्रकीय असतात त्यांचा आकार 5 ते 100 मायक्रोमीटर असतो, तर या उलट आधिकेंद्रकाचा आकार मात्र 1 ते 10 मायक्रोमीटर असतो. दृश्य केंद्रकीय पेशींची संख्या एकापेक्षा जास्त असते तर आधिकेंद्रकीमध्ये एकच असते. दृश्य केंद्रकीय पेशींमध्ये केंद्रक, केंद्रपटल, केंद्रकीय व केंद्रक द्रव्य असलेले सुस्पष्ट पद्धतीने आपल्याला केंद्रक पाहायला मिळतं, पण केंद्रक सदृश्य केंद्रक काप असतो. तंतुणिका लवके हे अदृश्य सॉरी सदृश्य पेशी दृश्य केंद्रकीय पेशींमध्ये आढळतात, तर अवर्णमुक्त अंगके नसतात कुठे, आधी केंद्रकीय पेशीमध्ये. उदाहरणामध्ये उच्च विकसित एकपेशीय व बहुपेशीय वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये आढळत नाहीत. उदाहरणामध्ये बघा आधी केंद्रकामध्ये फक्त आणि फक्त काय येतो, जीवाणू येतो. तर अशा पद्धतीने आपला हा जो काही धवा पाठ होता तो संपतो. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा, किंवा मग जो काही आपला ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही विचारू शकता. तशाच पद्धतीने बघा की आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, तर त्याचे सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तसेच पद्धतीने आता या हा पाठ जर या ठिकाणी संपतो, या पाठाचे स्वाध्याय पाहण्यासाठी, या पुढील पाठांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 8वी विज्ञान या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया, लवकरच भेटू आपण पुढच्या नवीन पाठामध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर, सी यू अगेन लेटर इन नेक्स्ट सेशन.